पावसाने पूर्ण राज्यातली व्यवस्था खराब करून टाकली आहे. मुंबई महापालिकेचा जो भाजप सेनेचा दावा होता तो फेल ठरलेला दिसून येतो. एकंदरीतच कालपासून पावसाची सततधार मुंबईवर आणि महाराष्ट्रावरती चालू आहे. आणि मुंबईमध्ये मला आडला एक फार दुर्दैवी घटना झाली. झोपडपट्टीवरती एक भिंत कोसळून तिथं जवळजवळ 14 लोकांना मृत्युमुखी पडले अशी घटना. पुण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी 13 लोक गेल्याची घटना. आणि या घटना खरं तर दुर्दैवी आहेत. आता पाऊस पडतोय, चांगला पाऊस पडतोय, पण मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठाण्यासारख्या या महानगरामध्ये ज्या काही मोडकळीस आलेल्या इमारती आहेत, भिंती आहेत, पुलं आहेत, याबाबत अनेकदा आम्ही सदनामध्ये याचं ऑडिट करण्याच्या बाबतीमध्ये, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या बाबतीमध्ये सरकारला सांगितलं. सरकारला खरं किती गांभीर्य हे आजच्या घटनेतून लक्षात येतं. महानगरपालिकासुद्धा यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. अशा घटना, पाऊस पडायला तर पाहिजे पण अशा घटना व्हायला ना पाहिजे याच्यासाठी सरकार आणि महानगरपालिकेने जेवढी काळजी घ्यायला हवी होती ती आज मुंबईमध्ये या ठिकाणी दिसून येत नाही. आज पूर्णपणानं मुंबई ठप्प आहे. आज लोकल ठप्प आहे. शाळेला सुट्ट्या द्याव्या लागल्या, त्या स्वाभाविक आहेत. तर एवढी मोठी काल रात्रीपासून पावसाच्या सरी या ठिकाणी पडत आहेत आणि जवळजवळ सर्व शासकीय कार्यालय पण या ठिकाणी सरकारने बंद केलेले आहेत. पण मुंबई पुन्हा एकदा पावसाने ठप्प झाली आणि ती महानगरपालिका आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सत्तेत असणारे पक्ष मुंबई आम्ही कितीही पाऊस पडला तरी ठप्प होऊ देणार नाही जो त्यांचा दावा होता तो मात्र. सर एक आहे की महापौर म्हणत आहेत की कुठेही आत्ता याचं उत्तर देणार नाही. पण एकदा सर्व दूर सगळ्या गोष्टीची माहिती मला घेऊ द्या. माहिती घेतल्यानंतर मी जबाबदारी घेऊ शकतो. सर शिवसेनेने भाजपने करून दाखवलं का या सगळ्या गोष्टींमध्ये? नाही करून दाखवलं नाही तर मुंबई भरून दाखवली एवढं तर नक्कीच आहे. जे आत्ता काय दिसतं आहे की सर्व दूर पाणी आहे, पाणीचा निचरा मुंबईमध्ये होत नाही. वारंवार हा प्रश्न अनेकदा ऐरणीवर आला. मोठ्या मोठ्या घटना या मुंबईनी पावसाच्या नंतर झालेल्या याच्यात पाहिलेल्या आहेत. तरीसुद्धा महानगरपालिका जिथं भाजप आणि शिवसेना एकत्रित आहे, राज्य सत्तेमध्ये एकत्रित आहे, त्यांनी करून दाखवल्यापेक्षा पुन्हा एकदा तुडुंब मुंबई भरून दाखवली मात्र नाही.